झंझावातासारखा युवराज दुर्योधन आला तसा वळला आणि विजयासारखा झपाझप राजवाड्याच्या पायदंड्या चढू लागला. जवळजवळ सगळ्या पायदंड्या तो चढूनही गेला. आता एकच पायदंडी शिल्लक राहिली, पण तेथेच थांबून तो पुन्हा माघारी वळला. नी पावसाच्या सरीसारखा क्षणार्धात सरासर त्या सगळ्या पायदंड्या उतरून तो परत आमच्याजवळ आला. माझ्याजवळ येऊन माझ्या कुंडलाकडं एकटक पाहत तो म्हणाला, ही तुझी कुंडलं तुला जन्मजात आहेत काय? होय, मी त्याच्या घाऱ्या डोळ्यात खोलवर पाहत उत्तर दिलं. फारच सुंदर दिसतोयस तू या कुंडलामुळं, इतका की तू या काकांचा मुलगा आहेस यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. काय काका, माझ्या खांद्यावर हात ठेवी त्यानं मान मागं टाकून खदखदा हसत बाबांना प्रश्न विचारला. ते गडबडून गेले असावेत. काहीच उत्तर न देता ते तसेच गप्प उभे राहिले. मगाच्या त्या काळ्या कुट्ट ढगानं बहुता सूर्यदेवांना झाकलं असावं, कारण पांढऱ्या शुभ्र दगडांचा तो सगळा राजवाडा क्षणात पांढरट फिकट दिसू लागला. मला त्यामुळं थोडंसं कोंदटल्यासारखं वाटलं. युवराज दुर्योधन आला तसा परत झपझपा पावलं टाकीत पायदंड्या चढून निघूनही गेला. आम्ही दोघंही त्याच्याकडे पाहतच राहिलो. त्याची पाठमोरी आकृती हळूहळू अस्पष्ट होत गेली. थोड्या वेळापूर्वी झाकाळलेलं आकाश आता निवळलं असावं, कारण अस्पष्ट दिसणाऱ्या पायदंड्या पुन्हा स्पष्ट दिसू लागल्या. बाबा रथशाळेत रथ सोडून आले. पायदंड्या चढण्याचा त्रास नको म्हणून शोनाला त्यांनी आपल्या दालनात पोहोचतो केलं. महाराज धृतराष्ट्रांना भेटण्यासाठी म्हणून आम्ही त्या भव्य राजवाड्याच्या पायदंड्या चढू लागलो. त्या पायदंड्या चढताना माझ्या मनाच्या मंदिरात स्मृतीच्या घंटा घनघणू लागल्या. बाबांनी अशाच केव्हा तरी सांगितलेल्या कुरुवंशातील पराक्रमी पूर्वजांच्या गोष्टी मनाच्या खोल गाभाऱ्यातून उफाळून एकाएकी वर येऊ लागल्या. भीती, कुतूहल, आदर, संकोचने, श्रद्धा अशा अनेक विचित्र भावनांनी माझं मन भरून येऊ लागलं. सोमवंशातील पराक्रमी महाराज हस्ती यांनीच हे नगर गंगेचं विपुल आणि स्वच्छ पाणी पाहून फार वर्षापूर्वी इथं वसविलं होतं. त्याचे पणतू महाराज कुरु इतके पराक्रमी निघाले की त्यांच्या नावानंच प्रजाजन पूर्वीच्या सोमवंशाला कुरुवंश म्हणून ओळखू लागले. त्यांच्या वंशजांना कौरव म्हणून मानू लागले. त्या पराक्रमी महाराज कुरूंनीच हा वाडा बांधला होता. ज्या सोमवंशात बुद्धिमान मनू पुरुश्रेष्ठ पुरुर्वाला इंद्राला सुद्धा शरणागती पत्करायला लावणारे नहुष, आपल्या दिग्विजयानं सारा आर्यावर्त दणानून सोडणारे ययाती, त्यांचे पराक्रमी पुत्र यदुनी पुरु जनमेजयाती देवातिथी दुष्यंत भरत हस्ती आणि अजमीढ यांसारखे तेजस्वी महाराज झाले होते. त्या सोमवंशाचा आपल्या कर्तृत्वानं प्रजाजनांना विसर पाडायला लावणारे महाराज कुरु किती विक्रमीनी गुणसंपन्न असले पाहिजेत. असे असतील ते महाराज कुरु, कसे असतील ते महाराज कुरु. पण महाराज कुरुचं काय? का त्यांच्यानंतर तरी या राजवाड्यावर काय कमी पराक्रमी राहिले होते? विदुरथ, अनश्वन, परीक्षित, भीमसेन, परिश्रवस अशी एकापेक्षा एक पराक्रमी महाराजांची मालिकाच या कुरुकुलात तयार झाली होती. महाराज कुरु म्हणजे तर कुरुकुलाचं भूषणच होतं. एका मत्स्यकन्येशी विवाह करणारे परिश्रवस महाराजांचे पुत्र शंतनू यांनी तर कुरुकुलात एक नवाच आदर्श घालून दिला होता. एवढ्या अमाप राजवैभवावर यक्षित म्हणून लाथ मारणारे त्यांचे बंधू महाराज देवापी म्हणजे तर कुरुकुलाच्या परंपरेचा साक्षात कळसच. किती विविध प्रकारच्या विजयाच्या आनंदानं धुंद झालेले एक एक दिवस या राजवाड्याने पाहिले असतील. एक एक क्षण मागे टाकीत आम्ही चाललो. माझे डोळे जाता जाता जेवढं शक्य होतं तेवढं टिपू लागले. राजवाडा अनेक सुघड कक्षांनी सुशोभित दिसत होता. कक्षातील प्रत्येक पाषाणी खांबावर सुबक नक्षी कोरली होती. खांब एकेका अखंड गंडकी पाषाणातच घडविले होते. कक्षांच्या भिंतीवर कुरुकुलातील पूर्वजांच्या जीवन प्रसंगावरील अनेक सुंदर सुंदर चित्र रेखाटली होती. प्रत्येक कक्षाच्या द्वारावर दास दासी विनयानं उभ्या होत्या. त्यांच्या प्रत्येक हालचाली तत्परतेनं होत होत्या. जागजागी योद्धाचे सुबक असे निरनिराळ्या पावित्र्यातले घोटीव पाषाणे पुतळे उभे होते. ठिकठिकाणी लाकडी पिंजऱ्यातून मयूर कोकळी
कोकीळ, कपोत, भरद्वाज असे पक्षी कोंडले होते. ते चित्रविचित्र आवाज काढीत होते. कौरवांच्या पराक्रमाचं जीवित शिल्प होतं ती राजवस्तू. आम्ही महाराजांच्या रक्षित कक्षात आलो. सगळी उत्सुकता डोळ्यात आणून मी पाहू लागलो. सोन्यानं मढवलेल्या एका उंच नक्षीदार आसनावर महाराज धृतराष्ट्र बसले होते. त्यांच्या मस्तकावर नक्षीदार सोनेरी मुकुट होता. अंगात मधूनच चमचमणारे तलम राजवस्त्र होती. गळ्यात माणिक, मोती, वैदुर्य यांच्या टपोऱ्या माळा होत्या. त्यातून बाहेर पडलेल्या प्रकाशाची निळसर वलये त्यांच्या पुष्ट गळ्याभोवती दाटली होती. रुंद छातीचे महाराज दाट, भरदार, बांढऱ्या दाढीमुळे ऐटदार दिसत होते. पण त्यांच्या डोळ्याभोवती काळी काळी वलये होती. डोळे मिटल्यासारखे दिसत होते. त्यांच्या उजव्या हाताला पण थोडंसं खाली एका साध्या लाकडी आसनावर एक सौम्य आणि नितळ चेहऱ्याची व्यक्ती बसली होती. शुभ्र उत्तरीयाचं एक टोक तिनं डाव्या खांद्यावरून मागं टाकलं होतं. त्यातून उघडे पडलेले कोरे पुष्ट दंड केळीच्या गाभ्यासारखे दिसते होते. चेहरा कुंभासारखा गोल होता. डोळे शांत आणि गंभीर होते. कपाळावर गंधाचा एक ठसठशीत टिळा होता. महाराजांच्या डाव्या बाजूला आणखी एक उंचपुरी व्यक्ती हातात दंड घेऊन उभी होती. अत्यंतिक आदरानं बाबांनी महाराजांना वाकून वंदन केलं. आम्हालाही त्यांनी तसं करण्यासाठी खुणावलं. आम्हीही वाकून प्रणाम केले. मी आपला सेवक सुतराज अधिरथ आपणाला क्षेम इच्छुक वंदन करीत आहे. माझे हे पुत्र कर्ण शोन ही अत्यंत आदरानं आपणाला वंदन करत आहेत महाराज. वाकूनच बाबा म्हणाले, ये सुतराज अधिरथा, काय म्हणते तुझी चंपा नगरी आणि तुझ्याबरोबर तुझा तो कवच कुंडल असलेला पुत्रही आहे की काय? आम्ही पुष्कळ ऐकलं आहे त्याच्या त्या कवच कुंडलाबद्दल. होय महाराज, तोच हा कर्ण. असं बाळ कर्णाजवळ ये. त्यांनी अचूक माझ्याकडे हात केला. बाबांनी मला जवळ जाण्यासाठी खुणावलं. मी झटकन पुढं झालो. महाराजांनी चाचपडत माझ्या हातात हात धरला. मी त्यांच्या चेहऱ्याकडं पाहिलं. त्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या लिबलिबीत तांबसर कडा बनवल्या होत्या. पापण्यांजवळचे स्नायू पापण्या उघडण्यासाठी अतिशय अधीरतेनं वळवळू लागले. पण पापण्या उघडण्याऐवजी डोळ्याच्या कडांवर साचलेलं पाणी मात्र घरंगळू गालावरच्या शुभ्र दाढीत मिसळलं. मी वाकून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. त्यांनी दंडाला धरून मला झटकन वर उठवलं. आपल्या थरथरत्या हातांनी त्यांनी माझा चेहरा आपल्या उंजळीत धरला. बोटांनी कानातील कुंडलं चाचपून पाहिली. त्यांच्या त्या थरथरत्या स्पर्शात कसली तरी विलक्षण ओढ होती. ओहोया उंचवीत उजवीकडं वळून ते म्हणाले, विदूर, खरोखरच आश्चर्य आहे. याची ही मानसर कुंडलं म्हणजे असामान्य गोष्ट आहे. होय महाराज, आणि त्यांच्या अंगावर हिरण्यवर्णाचं कवचही आहे. विदुरानं बाबांकडं पाहत विचारलं, अधिरथा, तू तर श्यामवर्णी आहेस, मग तुझा हा पुत्र हिरण्यवर्णी कसा? तो मातृवर्णी आहे गुरुदेव. बाबा हात जोडून महाराजांना म्हणाले, एक विनंती आहे महाराज. बोल अधिरथा, काय आहे? राजकुमारांच्या बरोबर या माझ्या पुत्रांनाही काही युद्धशास्त्र शिकायला मिळालं तर? अवश्य अधिरथा, असाच जा आणि गुरु द्रोणांना भेटून यांची नावं त्यांच्या युद्धशालेत आत्ताच घालून टाक. डावीकडे उभ्या असलेल्या उंच व्यक्तीला महाराज म्हणाले, वृषवर्मा यांना लागेल ती मदत करा. अज्ञा महाराज, राजदंड जराही न वाकविता आमात्य वृषवर्मांनी वंदन केलं. महाराजांना वंदन करून आम्ही बाहेर पडलो. वळवळण्यापूर्वी मी विदुरांकडे पाहिलं. त्यांच्या भव्य कपाळावर एक बारीकशी आठी उठलेली मला दिसली. कुठंतरी लांबवर पाऊस पडत असला की कधीकधी निरभ्र आकाशात सुद्धा नुसतीच वीज चमकून जाते तशी ती मला वाटली. आम्ही नगरातून युद्धशाळेकडे चाललो. मी बाबांना विचारलं, महाराजांच्या डोळ्यात काय झालं आहे? ते अंध आहेत बाळात आणि म्हणूनच त्यांच्या पत्नी राजमाता गांधारी देवीसुद्धा समदुःखी होण्यासाठी डोळ्यांना वस्त्र बांधून हे जग पाहण्याचं टाळतात. राजमाता गांधारी देवी होय. युवराज दुर्योधनाची माता. त्यांना आणखी 99 पुत्र आहेत. आता युद्धशालेत तू त्या सर्वांना पाहशीलच. महाराज, पांडूचे पुत्र पांडवही तुला आता पाहायला मिळतील. पांडव होय. या राज्याचे खरे अधिकारी कौरवराज महाराज पांडू होते. पण ते अकालीच वारल्यामुळं हे राज्य त्यांचे बंधू महाराज धृतराष्ट्र यांच्याकडं आलं. त्या महाराज पांडूचे जे 5 पुत्र आहेत त्यांनाच नगरजन पांडव म्हणतात. म्हणजे कुरुकुलात
105 राजकुमार आहेत तर 9 5 पांडव आणि 100 धृतराष्ट्र इतके राजकुमार एकमेकाशी कसे वागत असतील याचं कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं. आणि 2 महाराज आणि 1 पितामह. पितामह भीष्म बाबा म्हणाले, 2 महाराज कोण? 1 महाराज धृतराष्ट्र आणि दुसरे विदुर. विदुर महाराज कसे? मागाशी तर तुम्ही मग त्यांना गुरुदेव म्हणालात ना? होय बाळ, महाराज धृतराष्ट्राचे गुरुदेव विदुर हे बंधू आहेत, पण त्यांनी राजसंन्यास घेतला आहे.